हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू मी अतुल ताडे डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय आय टी स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती खूप मुलांचे मला मॅसेज आले होते की मागे जो मी व्हिडिओ टाकला आहे आरोग्य विभागावर क्लास सीसाठी त्याच्यामध्ये आपल्याला एकोणतीस नंबर आणि पन्नास नंबरच्या पोस्ट होत्या एकोणतीस नंबरची होती इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट आणि पन्नास नंबरची जी पोस्ट होती ते होती इलेक्ट्रिशियन तर दोघांबद्दलही मी डिस्क्राईब केलं होतं पण काही व्हिडिओ पाहून मुलं कन्फ्यूज झाले की सर तुम्ही जे सांगितलं आहे क्वालिफिकेशन किंवा ज्या पोस्ट सांगितल्या ज्या नंबरला ते तर या ॲडमध्ये नाहीच तर मित्रांनो आरोग्य विभागाच्या दोन ॲड निघालेले आहे क्लास सीसाठी आणि क्लास डीसाठी तो होऊ शकते कदाचित जे तुम्ही ॲड पाहिली असेल ती क्लास सीची असेल तर म्हणून मग आपण सॉरी क्लास डीची असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लास डीबद्दल सांगतो आहे पहा क्लास डीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर ही जे दोन वेगवेगळ्या ॲड आहे लक्षात घे जा क्लास गट डची क्लास डीची आणि जी पाहिली होती आपण अगोदरचा व्हिडिओ तो झाला होता क्लास सीचा जो ज्यांनी तो पाहिला नसेल तर पाहून घ्याल त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रिशन वायर म्हणजे साठी काहीतरी चान्स आहे आणि वायरमन वाल्यांसाठी पण काय सांगितलेलं आहे मी ते तुम्ही पाहून घ्याल एकदा तर याची लास्ट डेट आहे वीस आठ वीस आठ रात्री बारापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर क्ला गट डमध्ये अजून खूप साऱ्या पोस्ट आहेत ओके नॉन टेक्निकलसाठी पण आपण इथं फक्त इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या दोन ट्रेडबद्दल बोलतो आहे की काय क्वालिफिकेशन्स आहे तर आणि कोणत्या फॉर्म आपण भरू शकतो आणि काय म्हणजे अटी आहेत तर इथे पहा कमीत कमी, -कमी वय अठरा वर्ष आहे ओपन कॅटेगरी असेल तर अडोतीस वर्ष वय आहे जास्तीत जास्त आणि कॅटेगरी असेल कोणतीही तर मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्ष मग खेळाडूसाठी किंवा प्रकल्पग्रस्तांसाठी पण वयामध्ये सूट आहे तर याच्यापेक्षा आपण सगळ्यात पहिले पाहू पो आपल्या पोस्ट कोणत्या आहेत तर इथे भरपूर पोस्ट आहेत ब्याऐंशी ह्या आहेत सतरा ह्या आहेत अनस्किल्ड वर्करच्या ब्याऐंशी पोस्ट आहे आणि अनस्किल्ड वर्कर यच एच ई एम आर ते याच्या सतरा पोस्ट आहे दोन्ही पोस्ट ज्या आहेत ह्या पुणे रिजनला आहे सो वॅड वाचून आपण व्यवस्थित त्या पुणे रिजनला फॉर्म भराल तर याला क्वालिफिकेशन्स काय मागितलं आहे ते आपण एकदा पाहून घेऊ तर पहिलं जे आहे अनस्किल्ड वर्कर त्याला आपण पात्र आहो की नाही आहे आणि काय डाऊट्सफुल आहे याच्यामध्ये तर हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला तर दहावी पाहिजेच ओके okay. हा झाला आपलं पहिलं क्वालिफिकेशन म्हणजे पहिलं क्वालिफिकेशन आपल्याला एस एस सी सेकंड क्वालिफिकेशन आहे हॅव कम्प्लीटेड स्क्राईब ट्रेनिंग टू ॲप्रोप्रिएट ट्रेड ॲप्रोप्रिएट ट्रेडमध्ये म्हणजे आपल्याला एक कोणत्या त्या ट्रेडमध्ये काय पाहिजे आय टी आय केलेला असला पाहिजे ॲट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ॲप्रोप्रिएट ट्रेड किंवा मग त्याच्याशी रिंगडित गव्हर्नमेंटच्या काही संस्था असेल त्याचंच वगैरे पाहिजे आपल्याला आणि थर्ड म्हटलं त्यांनी इथं अँड म्हटलेलं आहे हे झालं सेकंड आपल्याला आय टी आय पाहिजे पण आय टी आय ॲप्रोप्रिएट ट्रेडमध्ये मत... ट्रेडमध्ये म्हटलं त्यांनी कोणत्या ट्रेडमध्ये असं काहीच नाही सांगितलं आहे की इलेक्ट्रिशियन पाहिजे वायरमन पाहिजे फिटर टर्नर मशिनीस असं काही दिलं नाही आहे आणि नंतर म्हटलेलं आहे हॅव पास ॲप्रेंटशिप एक्झामिनेशन एक्झामिनेशन प्रिस्क्रिप्ड तर प्रिस्क्राईबमध्ये म्हणजे आपल्याला इथे ॲप्रेंटशिपची एक्झामिशन पण पास पाहिजे म्हणजे ॲप्रेंटशिपचं पास झाल्याचं आपल्याकडे सर्टिफिकेट पाहिजे चालू आहे किंवा एक्झाम दिली आहे रिझल्ट लागायचा आहे नाही आपल्याकडे पासचं सर्टिफिकेट लागेल या डेटच्या अगोदर तर आपण हा फॉर्म भरू शकतो पण प्रश्न असा उरला आहे की इथे आयट्याचा ट्रेड कोणता आपण याला अप्लाय करू शकतो म्हणजे इलेक्ट्रिशियनवाले किंवा वायरमनवाले याला अप्लाय करू शकतात का तर पहा मित्रांनो आपल्या अकॅडमीचे जे मुलं आहेत त्यांना मी जे अगोदर सिलेक्टेड आहे त्यांना विचारलेलं आहे की हे अनस्किल्ड वर्कर्ससाठी जे आहे आपल्याला इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनवाले फॉर्म भरू शकतात का तर त्यांनी का जर मला तसं सिलेक्टेड मुलांनी म्हणजे तिथल्या मुलांनी सांगितलं आहे की जे तिथे अनस्किल्ड वर्कर म्हणून क काम करत आहे तर ते डिझल एक तर डिझल मॅकॅनिक आहे किंवा मग मोटर मेकॅनिक आहे तर याच्यामध्ये असं कुठं म्हटलं नाही आणि डिझल मेकॅनिक किंवा मोटर मेकॅनिक आणि बाकीच्या ठिकाणी जर मला अशी इन्फॉर्मेशन मी काढण्याचा प्रयत्न केला कारण की या डिपार्टमेंटशी डिपार्टमेंटसिथं कॉन्टॅक्ट झाला नाही माझा करण्याचा प्रयत्न केला पण प्रॉपरली आपल्याला मा मार्गदर्शन मिळालं नाही तर इथे या ट्रेडमध्ये पहिले खालचं क्वालिफिकेशन पाहून घ्या मग आपण डिसाईड करू की आपण फॉर्म भरू शक म्हणजे कोणाला आपण ट्राय केलं पाहिजे तसं ह्या दोन्ही पोस्टसाठी आपण दोनपैकी एक एकाच पोस्टसाठी भरा कारण की दोन्ही पोस्टसाठी एक्झाम एकाच दिवशी होईल त्याच्यामुळे एकाच दिवशी होत असेल तर विनाकारण फीज भरण्यासाठी आप म्हणजे वेगवेगळ्या पोस्टसाठी भराल तर वेगवेगळी फीज लागेल तर फीजही गमवू नका आणि आपले रिक्स पण घेऊ नका तर पहिले मी खालचं क्वालिफिकेशन सांगतो आहे मग डाऊट क्लिअर करतो आहे तर अनस्किल्ड वर्कर याची एम आर तर हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट इथे पण तेच आहे दहावी आपल्याला पास पाहिजे दुसरं हॅव कम्प्लिटेड स्क्राईब ट्रेनिंग टू एप्रोप्रिएटेड ट्रेड म्हणजे इन आय टी अच्छा नेमली दिलेला आहे इथं आता यांनी जसं इथं पा खाली दिला आहे तसं इथं वर तर दिलं नाही आहे तर हॅव कम्प्लिटेड स्क्राईब ट्रेनिंग टू एप्रोप्रिएट ट्रेड इथं अप्रोप्रिएट ट्रेडमध्ये आपल्याला कोणतं तर नेमली दिलं यांनी रेफ्रिजरेटरमध्ये किंवा मग एअर रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग हाय ट्रेड असतो आर ए सी ज्याला म्हणतो आपण तर आर एस सी म्हणजे इथं आपल्याला सगळ्यात पहिले पाहिजे आय एस एस सी त्याच्यानंतर मग पाहिजे आपल्याला आय टी आ आणि इथं आय टी आय जो आहे आर एस सी रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग इलेक्ट्रिकलमध्ये तर इलेक्ट्रिकल इथं फक्त त्यांनी इलेक्ट्रिकल म्हटलेलं आहे तर मी तुम्हाला माझं मी स्वतः माझं ओपिनियन सांगतो आहे या पुऱ्या ॲडच्या बाबतीत मी दुसरं काही सांगत नाही जे मला वाटतं ते मी त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे इथे यांनी फक्त इलेक्ट्रिकल म्हटलेलं आहे तर इथे इलेक्ट्रिशियन अँड वायरमन हे दोन्हीही फॉर्म भरू शकतात कारण की दोन्हीही इट इलेक्ट्रिकलच्या कॅटेगरीमध्ये मोडतात तर इलेक्ट्रिकल त्याच्यानंतर मग जनरल इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन इन्स्ट्रुमेंटेशन आहे इथे इन्स्ट्रुमेंट जनरल इलेक्ट्रॉनिक्सवाले पण भरू शकतात ऑर इन्स्ट्रुमेंटेशन ज्यांचा ट्रेड असेल इलेक्ट्रॉनिक्सवाले म्हणजे मी इथे लिहिल्यापेक्षा इथंच लिहितो आहे सरळ सरळ इथं सांगतोच आहे इन्स्ट्रुमेंटेशन आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याच्यानंतर कुठे गेलेला असला पाहिजे आयटे ॲट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तर काय काय दिलं आहे त्यांनी रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनिंग जसं इथं स्पेस इथं जसं इथ जसं इथे त्यांनी सांगितलेलं आहे तसं सा बाकी ॲडमध्ये पण सांगायला पाहिजे होतं पण त्यांनी नाही सांगितलं त्याच्यामुळे आपण आता काय कन्सिडर करणार की हे जे वरची पोस्ट आहे याला ऑल ट्रेड फ्रॉम भरू शकतात ओके हा जो आहे वरचं अनस्किल्ड वर्कर यांनी त्यांना दिलं नाही आहे कोणायला तर मला असं वाटते की जर तुमचा ट्रेड आर ए सी इलेक्ट्रिकल वायरमन किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स जर असा असेल तर तुम्ही काय करा जरी या सतरा पोस्ट असेल तरी याच्यासाठीच अप्लाय करा किंवा मग इन्स्ट्रुमेंटेशन असेल तर तुम्ही रिस्क घेऊ नका वरच्या याला वरची एक्झामसाठी तुम्ही खाली इथं शुअर शॉट लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही खालच्या पोस्टला अप्लाय करा अनस्किल्ड ई एम आरला अप्लाय करा मी काय बोलतो आहे आय तुमच्याजवळ आय टी आहावी आहे दहावीनंतर आय टी केला असेल आर ए सीमध्ये असेल किंवा मग इलेक्ट्रिकल अँड वायरमनमध्ये असेल त्यांनी फक्त इलेक्ट्रिकल म्हटलं पण आपण दोन्ही भरा तुम्ही फ्रॉम इलेक्ट्रिशियन अँड वायरमन हे माझं ओपिनियन आहे कारण की दोन्ही ट्रेड इलेक्ट्रिकलच्या कॅटेगरीमध्येच आहे कारण त्यांनी फक्त इलेक्ट्रिशियन म्हटलं असतं किंवा मग इथे इलेक्ट्रिशियन म्हटलं असतं तर मग आपण विचार केला असता की फक्त इलेक्ट्रिशियन वालेच पाहिजे पण असं काही म्हटलं नाही आहे आणि दुसरं जे आहे इथे इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन तर याच्यामध्ये झालं असेल तुम्ही वरच्या पोस्टचा विचार करू नका याच पोस्टबद्दल फ्रॉम भरा अनस्किल्ड वर्कर बद्दल ओके आणि खाली जे आहे थर्ड नंबरला एक गोष्ट लक्ष ठेवा आणि हॅव ॲप्रेनशिप एक्झामिनेशन पास हॅव ॲप्रेनशिप एक्झामिनेशन तर तुम्हाला ॲप्रेनशिप पण पाहिजे हां ज्यांच्याकडे ॲप्रेनशिप आहे म्हणजे एक दोन आणि तिसरी आहे आपल्याकडे क्वालिफिकेशन ॲप्रेनशिप तर ॲप्रे हे सगळं जर आपण या कॅटेगरीमध्ये बसत असेल एक वर्ष असो दोन वर्ष असो याच्यापैकी जर आपल्याकडे असेल तर आपण फक्त अनस्किल्ड वर्करला फॉर्म भरा आणि जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत नसाल तर मग आपल्या या वरच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता याच्या व्यतिरिक्त ट्रेड असेल तर ठीक आहे किंवा मग तुम्ही मे बी याला फॉर्म भरून ठेवू शकता जेव्हा हॉल टिकेट येईल तेव्हा तुम्ही अजून काही याच्याबद्दल डिस्क्राईब झालं तर त्याच्यानुसार पण तुम्ही मग एक्झाम देऊ शकता ओके तर कळलं मी काय म्हटलं तर अनस्किल्ड वर्करसाठी एस एस सी आय टी आय अप्रेंटशिप तर आय टी आयमध्ये कोणता ट्रेड पाहिजे असं म्हटलं नाही आहे यांनी इथे तसं मी इन्क्वायरी केली तर मला डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिक हे दोन ट्रेड मिळाले पण माझं पर्सनली ओप ओपिनियन आहे की ऑप्रोप्रिएट ट्रेडमध्ये म्हटलं यांनी ॲप्रो ट्रेड म्हणजे योग्य त्या ट्रेडमध्ये तर अनस्किल्ड वर्कर ओके तर मला असं वाटते की इथे सगळे ट्रेडवाले फॉर्म भरू शकतात सगळे ट्रेडवाले ओके आता ते त्यांनी त्यांनी डिस्क्राईब केलं नाही आणि आपणही सगळ्या डाउटमध्ये आहे की काय आहे ॲक्च्युली तर आणि इथं तर त्यांनी डिस्क्राईब केलंच आहे स्पष्टपणे की आर एस सी पाहिजे किंवा मग इलेक्ट्रिकलमध्ये पाहिजे किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन तर इथे ओके इथेही ॲप्रेनशिपची गरज आहे इथेही ॲप्रेनशिपची गरज आहे सो हा फॉर्म आवर्जून भराल जे कॉलेज जे मुलं बसतात ते त्याच्यानंतर मग आता याला काय एक्झाम पॅटर्न कसं दिलेलं आहे तर एक्झाम पॅटर्नबद्दल पण यांनी काही पूर्ण स्पष्टता दिली नाही पूर्ण अर्धवट माहिती दिली आणि सोडून दिलं ठीक आहे की काय दिलं जसं मागच्या क्लास सीच्या ॲडमध्ये यांनी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं होतं तसं आता इथे त्यांनी ते दिलं नाही आहे की एक्झाममध्ये आम्ही हे विषय विचारणार आहे आणि याच्याच म्हणजे एवढे एवढे सब्जेक्ट आहे इथे त्यांनी ते फक्त काय दिलं आहे डायरेक्ट परीक्षेचं स्वरूप म्हटलेलं आहे की सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतील बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेत एकूण पन्नास प्रश्न असतील म्हणजे इथे जे टोटल क्वेश्चन्स आहेत ते पन्नास प्रश्न आहे दोन मार्काचा प्रश्न आहे आणि डायरेक्ट शंभर गुण आहे ओके पन्नास प्रश्न दोन न गुणला आपण तर शंभर मार्क झाले आणि त्याच्यानंतर मग गट ड स्वर्गातील परी गट ड सवर्गातील पदाकरिता परीक्षेचा कालावधी दोन तासाचा आहे म्हणजे दोन तासाचा वेळ दिला आपल्याला पन्नास क्वेश्चन्स आहे दोन गुण आहे आणि शंभर मार्क्स आहे आणि दोन तासाचा याला आपल्याला वेळ दिलेला आहे विभागांतर्गत बाकी मग एकाच वेळी होणार असलं आहे ते जे काही आहे परीक्षा सगळं तुम्ही वेगवेगळ्या विभागात जरी फॉर्म भरला आता आपल्यासाठी तर एकाच विभागात जागा आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे ओके आणि निवड पद्धती लेखी स्वरूपात जो काही आपला पेपर होईल त्याच्या रँकिंगनुसार होईल आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क ॲटलीस्ट मिळाले पाहिजे तरच रँकिंगमध्ये आपला विचार केला जाईल तर बाकी मग इथे कोणता सब्जेक्ट त्यांनी विचारणार आहे पन्नासच प्रश्न आहेत टोटल ओके पन्नास प्रश्नांमध्ये मग ते आता काय विचारणार आहे तर मला तरी असं वाटते की ते टेक्निकल सोडतील या या कॅटेगरीमध्ये ते ओव्हरऑल फक्त तुम्हाला मला, मला असं वाटते की गणित बुद्धिमत्ता त्याच्यानंतर इंग्लिश आणि मराठी असे जनरल सब्जेक्ट ते गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी आणि सामान्य ज्ञान असे काही क्वेश्चन्स ते पन्नास मार्काचे पाच विषय दहा दहा क्वेश्चन्स वगैरे टाकू शकतात बाकी टेक्निकलचं जर त्यांना जास्त विचारायचं असेल शंभर क्वेश्चन दिलं असेल दिलं असतं त्यांनी ओके परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीसाठी सहाशे रुपये मागासवर्गीय कॅटेगरीसाठी चारशे रुपये आहे ओके त्याच्यानंतर मग बाकी तर मी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे बाकी तुम्ही जाहिरात व्यवस्थित व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित वाचूनच फॉर्म न चुकता भरा फॉर्म कुठेही तुम्ही सायबर कॅफेवर भरला तर व्यवस्थित आपण आपला भरलेला फॉर्म त्याच्यावर टाकलेल्या डेट्स वगैरे बरोबर आहे की नाही आहे ते चेक करत चला आणि याच्यात जे मी तुम्हाला सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी एकदा ॲड वाचा तुम्ही याच्यात जे सांगितलं त्यासाठीच मला कॉल करून विचारता सो कॉल अवॉइड करा जर होत असेल तर मॅसेज करून विचारा त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय मिळेल ठीक आहे सो थँक्यू बाय बाय